शासन व प्रशासन की कोरोना के खिलाफ लड़ाई जारी है। शहर को कोरोना से दूर रखने के लिए तथा नागरिकों की सुविधाओं की पूर्ति की जिम्मेदारी के बीच तुमसर नगर परिषद में एक नया विवाद होने का मामला सामने आया है। तुमसर के नगराध्यक्ष प्रदीप पडोड़े एवं नगर परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना मेंढे में कई गत दिनों से चल रहा विवाद 17 अप्रैल 2020 शुक्रवार को थाने पहुंचा। मुख्य अधिकारी मेंढे ने पडोले पर सरकारी कार्यों में अड़ंगा डालने का आरोप लगाते हुए सारे दस्तावेज लेकर थाने पहुंची और उनके खिलाफ शिकायत दर्ज करने की मांग की, किंतु वरिष्ठ अधिकारियों की अनुमति नहीं होने से शिकायत दर्ज नहीं की गई। कल तारीख 17 शिव मैडम को घूमने अभियंता है नगर पालिका तक्रार के लिए आमच्या प्रधान क्रमांक 5 ते 9 याच्यात काम चालू असताना मी नगराध्यक्ष साहेबाकडे बिलं सह्यासाठी नेले होते, काही डॉक्युमेंट्स नेले होते, तर त्यांनी त्यांच्यावर सह्या न करता त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलेले आहे। त्या संबंधात त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि नंतर मग नगराध्यक्ष साहेबांनीसुद्धा की मी ते बिलं तपासणीकरता आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत आणि कारवाई पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना परत करण्यास किंवा आताही परत करण्यास तयार आहे आणि त्यांनी त्या प्रकारे पत्रसुद्धा दिलेले आहे आणि दोघांनी एकामेकाच्या विरोधात आम्हाला वरिष्ठांना कलेक्टर साहेबांकडे तक्रारी सादर केलेल्या आहेत। त्या तक्रारीची आम्ही रितसर चौकशी करीत आहोत आणि चौकशीअंती जे निष्पन्न होईल फायनल डिसिजन अंती आपण पुढील योग्य कारवाई करू। वही नगराध्यक्ष प्रदीप पडोले का कहना है कि कुछ फर्जी बिल मुख्याधिकारी अर्चना मेंढे के जरिए निकलवाए जा रहे हैं। मुख्याधिकारी अर्चना मेंढे ने नगराध्यक्ष प्रदीप पडोले पर सरकारी कार्य करने देने का भी आरोप लगाया। मेंढे के अनुसार निर्माण कार्यों की गिनती बुक व अन्य दस्तावेज नगराध्यक्ष पडोले ने अपने कब्जे में रखे तथा सरकारी कार्यों में रोड़ा डालने की बात कही। त्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिलं अध्यक्षांना की आपण हे आमच्या MB सगळ्या आपण कस्टडीत घेतलेले आहे, तर ह्या त्वरित आम्हाला वापस करा। सोबतच आमची CCTV फुटेज जी आहे त्या दिवशीचे मला ताब्यात घ्यायची आहे, त्यामुळे मला ती CCTV फुटेज आपल्या ताब्यात घेण्याची परवानगी देण्यात आली। त्यांनी परस्पर आपल्या कॅबिनला लॉक लावलं, सर्व रूमला लॉक लावलं आणि ते निघून गेले। आम्हाला CCTV फुटेज पण त्यांनी दिलेले आणि फाईल पण आम्हाला परत दिलेली आहे। त्यानंतर मग आम्ही 4 दिवसपर्यंत वाट पाहिली, जिल्हाधिकाऱ्यांच्याही कानावर टाकलं की असं झालं म्हणून, तर आणि मग आजपर्यंत त्यांनी जेव्हा डॉक्युमेंट परत केले नाही, कुठल्याही फाईल परत केल्या नाही, त्यामुळे प्रशासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला। 353 ITC धारा 353 अन्वये तो गुन्हा नोंद होतो की तुमच्या अधिकारात नसताना प्रशासकीय डॉक्युमेंट तुम्ही आपल्या ताब्यात ठेवू नये, प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करणे, टॅम्परिंग ऑफ डॉक्युमेंटला हेळसांड करणे, डॉक्युमेंट इकडे तिकडे करणे, अपराध आपण करणे, त्यानुसार मी 353 गुन्हा नोंदवायला म्हणून पोलीस स्टेशनला आज माझा स्टाफ पाठवला होता। तर BI साहेबांनी त्याची रिसोड घेतली, आम्हाला एक फक्त लोन घेऊन आम्हाला परत केली, गुन्हा काही नोंदवला नाही। त्याआधी त्यांनी मग एक चौकशी कमिटी फॉर्म केली आणि ते म्हणाले की चौकशी कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही गुन्हा नोंदवू। सोमवार 13 अप्रैल को निर्माण विभाग के अभियंता नगराध्यक्ष के पास प्रभाग क्रमांक 5 तथा 9 में कुल 7 कार्यों के तकरीबन 3 लाख रुपए के कार्य होने के फॉर्म नंबर 64 व चेक लेकर आए। नगराध्यक्ष ने अभियंता को साथ में लेकर समूचे 7 कार्यों की जांच की। उन कार्यों में अनियमितता होने की बात उजागर हुई। कहीं कहीं कार्य नहीं होने पर भी गिनती बुक पर मुख्य अधिकारी ने पंजी दर्ज किए जाने के बाद ध्यान में आई। नगराध्यक्ष पडोड़े ने सभी गिनती बुक तथा अन्य कागजात नगर परिषद कर्मियों को बुलाकर सील कर दिए तथा अपने कब्जे में लिए। इस घटना की जानकारी नगराध्यक्ष प्रदीप पडोले ने जिलाधिकारी को ईमेल से भेजकर तथा प्रत्यक्ष रूप से मिलकर जानकारी दी। पुरावे कसे राहतील तुम्ही हे केले म्हणून तिथे सही आहे मुख्याधिकारी जी तिथे सही आहे जीची म्हणून तो डॉक्युमेंट मला असं वाटतं की तो एकदम वाटला। मग मी 14 तारखेला जाऊन माननीय कलेक्टर साहेबाला सविस्तर घटना सांगितली
की अशा अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत, मी काही पोलीस कंप्लेंट केली नाही, ते माझ्याकडे मी माझ्या कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे, तुमचा कुठेतरी अधिकारी पाठवा आणि त्याच्या सहनिशा करून घ्या आणि ते आपल्या अंडरमध्ये घ्या, पण त्यांनी घेतलं नाही. तर समोरची स्टेप कशी राहील आपली? आता समोरची स्टेप काय राहील? आता आपण मुख्य अधिकाऱ्याशी बोललो आणि काय त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल, आपल्याला ते डॉक्युमेंट त्यांना परत द्यायचे आहेत, पण त्यांनी मला एक सर्टिफाईड कॉपी द्याव, कारण की उद्या पुरावे पाहिजेत मला की यांनी कामं मोबस केले आहेत किंवा कामं झालेले नाही आहेत, अशा प्रकारचे पुरावे एक सर्टिफाईड कॉपी मला द्यावं आणि आपले डॉक्युमेंट घेऊन जावे. मला डॉक्युमेंट द्यायची काही खुशी नाही, पण ते डॉक्युमेंटमध्ये कुठेतरी खोडतोड आणि ते घाट नाही झाले पाहिजे, म्हणून मी माझ्याकडे म्हणजे नगर परिषदमध्येच माझ्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडे ठेवले आहेत, ते माझ्या घरी नेलेले नाही आहेत. अब देखने वाली बात ये है कि कोरोना के संकट की घड़ी में जिलाधिकारी क्या निर्णय लेते हैं. BS क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए YouTube चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही YouTube पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से BS क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें.